मध्ये मनसेना भाजपला उघडा पाठिंबा दिलेला होता आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप उमेदवार हेमंत रासनेंच्या प्रचारातही काही मनसैनिक दिसले, पण आता कसब्यामधील भाजपचा पराभव झाल्यानंतर मनसे फॅक्टर फेल झाल्याचं पाहायला मिळत आहे। कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय, भाजपचा पराभव, मनसे फॅक्टरची चर्चा। कसब्यात मनसेचा भाजपला फायदा नाहीच, पोटनिवडणुकीत मनसे फॅक्टर अपयशी। भाजपच्या बालेकिल्ल्याला काँग्रेसनं भगदाड पाडलं, कसब्याचा गड काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी काबीज केला, त्यानंतर आता कसब्यातील भाजपच्या पराभवाचं मंथन सुरू झालंय। खरतर कसबा राखण्यासाठी भाजपनं दिग्गजांची फौज मैदानात उतरवली होती। भाजपच्या प्रयत्नांना साथ देण्यासाठी राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही जाहीर पाठिंबा दिलेला, पण आता निकालानंतर मनसे फॅक्टर भाजपसाठी निरर्थक ठरल्याचं दिसतंय। मनसे फॅक्टरचं एकतर इथं मतदान तसं तुलनेनं खूप कमी होतं, गेल्या निवडणुकीत त्यांना 8,000 मतं पडली होती आणि मग 2 वेळा यापूर्वी रवींद्र धंगेकर हे मनसेचे उमेदवार होते, त्यामुळे मनसेनी आदेश काही दिला असला तरी अनेक मनसेचे कार्यकर्ते आपले जुना मित्र रवींद्र धंगेकर याच्या पाठीशी उभे राहिले जाणवलं। मनसेच्या नेतृत्वानं भाजपला पाठिंबा जाहीर केलेला होता, पण स्वतः रवींद्र धंगेकरही जुने मनसैनिक असल्यानं अनेक मनसैनिकांनी पडद्या आड त्यांना मदत केल्याची चर्चा आहे। कसब्याच्या पोटनिवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना जाहीर पाठिंबा दिला, मात्र त्याचा फारसा फायदा झाला नाही, कारण मनसेची मतंही ही धनगेकरांनाच मिळाली। मनसेमधून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या धनगेकरांच्या कार्यकर्त्यांनी उघडपणे धनगेकरांचं काम केलं आणि त्याचा फायदा थेट धनगेकरांना झाला आणि त्याचा फटका मनसेसह भाजपलाही बसला असं मत जाणकारांचं आहे। मनसेचा भाजपला फायदा झाला नसल्याचं म्हटलं जात असलं तरी भाजपला मात्र हे मान्य नाही। ज्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी स्थानिक लेवलला राज साहेबांचं आव्हान ऐकलं नाही त्यांना त्यांनी पक्षातनं काढून टाकलंय, त्यामुळं त्यांच्या भूमिकेबद्दल काहीच त्या ठिकाणी आपण असं म्हणू शकत नाही। लोकल लेवलला ज्या उमेदवारासोबत काही मनसेचे कार्यकर्ते पहिल्यापासून जुडलेले होते त्यांनी त्यांचं काम केलं धंगेकराचं। एकंदरीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांपासून दिग्गज नेत्यांनी केलेला प्रचार, शिवसेना मनसेसारख्या पक्षांचा जाहीर पाठिंबा असतानाही कसब्यात भाजपला विजय मिळवता आला नाही, त्यामुळे कसब्यातील पराभवानं भाजप मनसेच्या युतीला खीळ बसल्याचं चित्र आहे, त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये याचे कसे पडसाद उमटतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। गोविंद वाकडेसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड।